जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांना आपले नाव आता मतदार यादीत शोधता येणार. जगदीश पाटील यांच्या हस्ते या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वोटर हेल्प कायोक्स या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आणि EVM VVPAT या प्रात्यक्षिक केंद्राचं उद्घाटन शुक्रवारी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल आणि मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांना अनेक शंका मतदार यादीत येत असतात. आपले नाव आहे की नाही, ते चुकीचं आहे की बरोबर आहे, यासाठी आपलं नाव मतदार यादीत सहजपणे शोधण्यासाठी मतदान केंद्र, मतदान करावयाची तारीख, मतदान ओळखपत्र याबाबतची सविस्तर माहिती मतदारांना मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत वोटर हेल्पलाईन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आणि EVM VVPAT या नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक केंद्राचं उद्घाटन शुक्रवारी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवा, रत्नागिरी जिल्हा परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, निवडणूक अधिकारी बनसोडे, रत्नागिरी तहसीलदार अधिकारी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांनी केलं आहे. की जास्तीत जास्त लोकांनी आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदली पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. त्यासाठी ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सर्व दूर जास्तीत जास्त प्रमाणात दिल्या तर हे प्रमाण निश्चितपणे वाढणार आहे. याच्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जी ही सुविधा इथे निर्माण केलेली आहे, एकतर आपलं नाव शोधण्याचा कियोस्क इथे आहे, आपलं नाव कुठल्या मतदार यादीत आहे, कुठल्या भागात आहे, आपलं मतदान केंद्र कुठलं आहे हे सुद्धा इथे येणाऱ्या लोकांना ते तपासून पाहता येईल. आणि इतर काही त्यांना अडचणी असतील, तक्रार करायची असेल, तर या कियोस्कला फोनसुद्धा जोडलेला आहे आणि तो डायरेक्ट 1950 जातो की जिथे त्यांच्या शंकांचं निरसन होऊ शकतं किंवा ते त्यांची तक्रार तिथे नोंदवू शकतात आणि त्याचं निराकरण पुन्हा यंत्रणा करू शकते. ही अतिशय चांगली सुविधा निर्माण केलेली आहे. आणखी इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशी सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच ठिकाणी वोटिंग मशीन आणि VVPAT, बऱ्याच लोकांना शंका असतात की या मशीन्स कशा आहेत, त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो का, त्या हॅक होऊ शकतात का, अशा अनेक शंका तरुणांना आणि इतर मतदारांना सुद्धा असतात. त्याचं निरसन करण्यासाठी इथे दररोज त्याचा अवेअरनेस कॅम्पेन चालू असेल, ज्यातून लोक येऊन ती मशीन हँडल करू शकतील आणि आपण टाकलेल्या उमेदवारालाच मत पडलं आहे का हे सुद्धा VVPAT चेक करू शकतील. त्यामुळे याच्या आधी आपण हे कार्यक्रम घेतलेच आहेत, गावोगावी आपण जाऊन अवेअरनेस कॅम्प घेतलेले आहेत, परंतु इथे सुद्धा ती सातत्यानं उपलब्ध असणार आहे. कारण निवडणूक आयोगाचे असे आदेश आहेत की हा कार्यक्रम जो आहे त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्या नावाची खातरजमा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केल्यास पुढील अडचणी येणार नाहीत.